नमस्कार, मी पूनम अँड वेलकम टू माय चॅनल ग्रेटफुल आर्ट. तर आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत माझ्या घराची जी बाल्कनी आहे तिचा मेकओवर. मला नेहमी अशा रिक्वेस्ट येतात की तू तुझी बाल्कनी कशी मेकओवर केली, ती कशी सजवली हे प्लीज आमच्याशी शेअर करशील. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टेप वाईज बघणार आहोत की मी माझी बाल्कनी कशी मेकओवर केली आहे. चला मग पटकन व्हिडिओ सुरू करूया. स्टेप नंबर 1. आता ही जी माझ्या घराची बाल्कनी आहे ती माझ्या लिव्हिंग रूमला अटॅच्ड आहे आणि त्याची साईज आहे 8x10 फूट. त्यामुळे जास्त मोठी बाल्कनी नाही आहे आणि छोटी पण नाही, अगदी परफेक्ट मीडियम साईजची बाल्कनी आहे. या बाल्कनीला दोन भिंती आहेत, त्यातली ही जी एक भिंत आहे तिला मी कलर करण्याचं डिसाईड केलं. आता भिंतीवरती जे मी पेंटिंग करणार होते ते आधी मी रफ पेपरवरती काढलं, ते फायनलाइज झाल्यानंतर मी पेंट शॉपमध्ये गेले आणि तिथून मस्टर्ड येल्लो कलरची एक शेड विकत आणली आणि ती पूर्ण भिंतीला दिली. सुरुवातीला हा मस्टर्ड येल्लो कलर कसा दिसेल याची मला थोडी शंका होती आणि पहिल्यांदाच मी एवढी मोठी वॉल पेंट करत होते त्यामुळे एक थोडीशी भीती पण वाटत होती, पण समहाऊ तो कलरही खूप छान दिसायला लागला. त्यावरती मग मी थोडं पेंटिंग ॲड केलं, मग त्यासाठी मग मी झाडाच्या फांद्या काढल्या. पानं काढली, फुलं काढली, पक्षी काढले आणि अशी ही सुंदर अशी वॉल दिसायला लागली. मला तरी ह्याचा लुक इतका आवडला आणि इतकं छान आणि व्हायब्रंट दिसतंय. तुम्हाला ही वॉल कशी वाटली हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, या व्हिडिओचा पूर्ण डिटेल्ड व्हिडिओ की याच्यामध्ये मी काय काय वापरलंय, कसं मी पेंट केलं, याचा डिटेल व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवरती आहे, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. स्टेप नंबर 2. आता वॉल पेंट झाली आहे, आता थोडीशी ग्रीनरी ॲड करूया. आपण शहरामध्ये राहतो फ्लॅट सिस्टीममध्ये, त्यामुळे थोडंसं निसर्गाशी आपला संबंध कमी येतो आणि मला तर हिरवंगार गवत खूप आवडतं आणि त्याचाच थोडासा फील येण्यासाठी मी इथे आर्टिफिशियल ग्रास मॅट वापरते. आता हे तुम्हाला इझिली कुठल्याही कार्पेट शॉपमध्ये मिळतं, आजकाल त्यामध्ये खूप वेगवेगळे प्रकार आहेत, पण मी सजेस्ट करेल की हाय डेन्सिटीवाली ग्रास तुम्ही घ्या, म्हणजे ती थोडीफार तरी खऱ्या गवतासारखी वाटते. आणि ही जी ग्रास आहे मी वापरते ती 40 डेन्सिटीची आहे आणि याच्या मागे जर तुम्ही बघितले तर असे छोटे छोटे ड्रेनेज होल्स आहेत, जर चुकून जरी ह्याच्यामध्ये याच्यावरती पाणी पडलं तर तेही नितळून जातं, त्यामुळे मेंटेनन्सला तसं इझी जातं. तर अशा प्रकारे मी ही आर्टिफिशियल ग्रास मॅट टेरेसमध्ये टाकली. आता वेळ आहे खरी झाडं ॲड करण्याची. तर माझ्याकडे काही कुंड्यांमध्ये जी झाडं आहेत ती मी अशी कडेला ठेवली. यामधल्या काही कुंड्या तुम्हाला कलर केलेल्या दिसत असतील, त्याही मीच पेंट केलेल्या आहेत. त्या कशा पेंट केल्या या रिलेटेड सेपरेट व्हिडिओ चॅनलवरती आहे, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तर अशा प्रकारे मी काही झाडं ॲड केली. आता पाहूयात स्टेप नंबर 3. पण हो, तुम्हाला सुद्धा तुमची बाल्कनी अशी क्रिएटिव्ह वेने सजवायची असेल किंवा तुमच्या बाल्कनीला मेकओवर द्यायचा असेल तर मला तुमची बाल्कनी सजवायला खूप आवडेल. त्यासाठी तुम्हाला फक्त एकच गोष्ट करायची आहे, इथे जो स्क्रीनवरती ईमेल आय डी दिला आहे ना तिथे मला ईमेल करायचा आहे, फक्त म्हणायचं आहे हाय मला माझी बाल्कनी सजवायची आहे आणि यानंतर मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करेन. चला मग आता पाहूयात स्टेप नंबर 3. आता वेळ आहे काहीतरी डेकोरेशन ॲड करण्याची. आणि तुम्ही जर मला ओळखत असाल तर मी प्रत्येक मेकओवरमध्ये काहीतरी DIY नक्की बनवत असते. तर आज मी काय काय बनवते ते बघूया. तर पहिल्या DIY आपण ही केज घेतली आहे किंवा पिंजरा म्हणू शकता, तर ही मी ॲमेझॉनवरनं विकत घेतली आणि त्यामध्ये मी ही आर्टिफिशियल ज्या वेली असतात त्या ॲड केल्या, प्लस त्यामध्ये ज्या फेरी लाईट्स असतात त्यासुद्धा ॲड केल्या, कारण हे रात्रीच्या वेळेस जेव्हा आपण लावतो ना इतकं सुंदर दिसतं हे. आता पाहूया दुसरं DIY. यासाठी मी बर्ड हाऊस बनवलं. तर हे मी वुडनमध्ये बनवलेलं आहे आणि अगदी व्हायब्रंट कलरमध्ये हे पेंट केलं, त्याच्यावरती छोटासा एक आऊल काढला आणि हे पण इतकं सुंदर दिसतंय आणि ते जे आपण अँगल लावले होते ना त्याला मी हे बर्ड हाऊस अडकवलं. आता तिसऱ्या DIY मी अशी एक खिडकी बनवलेली आहे. तर दुसऱ्या भिंतीला मी ही खिडकी अडकवली, त्याला एक शेल्फ आहे त्याच्यावरती सुद्धा काही डेकोरेटिव्ह आयटम्स ॲड केले आणि याचा लुकही खूप सुंदर आला.
आता चौथ्या DIY साठी मी ही जी खिडकी बनवली आहे त्याच्या वरती अडकवण्यासाठी काही पक्षी बनवले. त्याच्यासाठी मी पुठ्ठ्याचे असे पक्षी कापले आणि त्याला व्हायब्रंट कलरने पेंट केलं आणि झाडाची जी फांदी असते ना त्याला हे पक्षी चिटकवले. हे पण अगदी सोपं DIY, इतकं सुंदर दिसतंय आणि तेही मी खिडकीच्या वरती लावलं. आता संपूर्ण बाल्कनी मेकओव्हरमधला माझा सर्वात आवडता पार्ट म्हणजे झोका. हा झोका मी जेव्हा मी फर्निचर करत होतो तेव्हाच हा बनवून घेतला होता आणि हा झोका इतका सुंदर दिसतो बाल्कनीमध्ये आणि तिथे बसायलाही खूप छान आणि निवांत वाटतं. तर हा माझा सर्वात आवडतीचा पार्ट आहे घरामधला. तर अशा छोट्या छोट्या DIY वापरून आपण घर सजवू शकतो. आणि तुम्ही पण माझ्यासारखे असाल ना की ज्यांच्याकडे जास्त वेळ नाही आहे पण घर सजवायला आवडतं तेही बजेटमध्ये, तर तुम्ही नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आपण सोबत मिळून खूप सारे असे मेकओव्हर करूयात. तर हा होता माझ्या बाल्कनीचा मेकओव्हर. आय होप तुम्हाला हा मेकओव्हर आवडला असेल आणि यामधनं तुम्हाला तुमची बाल्कनी सजवायला काही आयडियाज नक्की मिळाल्या असतील. तुम्हाला यामधली कुठली आयडिया जास्त आवडली हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा. ग्रेटफुल आर्टला सबस्क्राईब करा आणि रेग्युलर अपडेट्ससाठी तुम्ही मला इंस्टाग्राम आणि फेसबुकवरतीही फॉलो करू शकता. तर असेच भेटत राहू आपण नवीन नवीन कमाल कमाल व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत बाय.